अमळनेर शहरातील गांधलीपुराजवळील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमध्ये कोल्हा शिरल्याने मोठी खळबळ उडाली गर्दी जमल्याने कोल्हा बिथरला कोल्हा कब्रस्थानातच सैरभैर पडू लागल्याने भिंतीचा अंदाज न आल्याने त्यावर आदळून त्याचा मृत्यू झाल्याचे समजते दरम्यान कब्रस्तानमध्ये कोल्हा शिरल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती ते, ते, ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते मात्र तोपर्यंत कोल्हा मृतावस्थेत पडलेला होता वनपाल पी जी सोनवणे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन मागवले त्यावेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन त्याच जागी शवविच्छेदन करण्यात आले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्हा मादी असल्याने पोट चिरून पिल्ला आहेत की नाही याची खात्री करून अंत्यसंस्कार करण्यास सांगितले यावेळी वनपाल पी जी सोनवणे वनरक्षक कामदास वेडसे वनरक्षक सुप्रिया देवरे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला यावेळी सत्तार मास्टर तेली हाजी नासिर अबिद मिस्तरी नावेच कमाल पेंटर युनुस मेवाती अख्तर अली सईद आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते अमरनेर तालुक्यातील तांदडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार अनिलदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला दोन हजार एकोणावीस साली अतिवृष्टीमुळे पांजरा नदीवरील केटीवेर बंधारा वाहून गेल्याने येथील शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे प्रत्यक्षात हा बंधारा धुळे जिल्हा हद्दीत असला तरी येथील शेतकरी बांधवांसाठी तो जिव्हाळ्याचा विषय असल्याने यासाठी आपण जोमाने पाठपुरावा करणार अशी ग्वाही यावेळी आमदारांनी दिली आमदार निधीतून समामंडप मंडप बांधणे जलयुक्त शिवार अंतर्गत पाझरतोलाची दुरुस्ती करणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कॉन्क्रीटीकरण तसेच पाईपलाईन करणे आदी विकास कामांचं भूमिपूजन एवढे आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय पोषण आहार महानिमित्ताने तालुक्यातील पातोंदा येथील सर्व अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांसाठी विविध उपक्रम राबवून हा राष्ट्रीय पोषण आहार महा साजरा करण्यात आला या निमित्ताने बालगोपाल पंगत आयोजित करण्यात आली होती तसेच विविध फळं आणि फुलांनी छान अशी रांगोळी यावेळी काढण्यात आली होती तसेच बालकांना चांगल्या प्रकारे शिजवलेला पोषक मिष्टांना आहार यावेळी खाऊ घालण्यात आला पोषक आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली या अभियानात सरपंच ग्रामपंचायत सदस्य वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका आदींनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अंमनेर या ठिकाणी सदिच्छा भेट दिली या दरम्यान त्यांनी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ माजी सभापती शामाहिरे संदीप सोनवणे राकेश पाटील हिरालाल पाटील यांच्यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर शेतकी संघात अशासकीय प्रशासक मंडळ संचालकांच्या आदेशाने रद्द करत सहाय्यक निबंधक किशोर पाटील यांनी शासकीय प्रशासक म्हणून जी एस महाजन यांची निवड केली असली तरी दुसरीकडे अमनेर भाजप नेत्यांकडून शेतकी संघात नव्याने अशासकीय प्रशासक मंडळावर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून कंबर कसली आहे अमनेर भाजपात दोन गट पडलेले दिसतात पडत्या काळातही भाजप जिवंत ठेवणारा आणि एक एक कार्यकर्ता जोडणारा स्वतःला निष्ठावंत समजणारा गट तर दुसरा टांगा पलटी घोडापरार असे दोन गट पडलेले दिसतात शेतकी संघाच्या अशासकीय प्रशासक मंडळावर आपापल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत दोघांच्या उमेदवारांच्या नावांची चारित्र पडताळणी सध्या सुरू आहे पक्षश्रेष्ठींकडे दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांची नावे पाठवली आहेत मात्र कोणत्या गटाच्या नावांना पक्षश्रेष्ठी पसंती देतात याकडे लक्ष लागलं आहे बाजार समितीवर आपल्याच कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला जात होता त्यामुळे अनेक दिवस अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त होऊ शकले नव्हते हो आणि त्यानंतर थेट बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता पुन्हा शेतकी संघाबाबत अशीच गत्तर होणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे माजी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या गटाने गोपीचंद दगडू चौधरी कळमसरे यांना मुख्य प्रशासक म्हणून तर ज्ञानेश्वर कुडी जडोद सुखदेव माडी दहिवत चंद्रकांत पाटील कन्हेरे सोपान लोहार पातोंदा भूषण चौधरी अंबळगाव सुरेश पाटील जानवे अरुण पाटील लिंभोरा संजय पाटील मुडी सुदाम चौधरी शिरसाडे रणछोड पाटील पाडळसे तर स्मिताताईंच्या गटाकडून मुख्य प्रशासक म्हणून श्रीनिवास मोरे आर्डी अनिल जैन मांडळ गुलाबराव पाटील सडावण सचिन पाटील पाडळसरे दगाजी पाटील खुर्द कैलास पाटील खुर्द विनायक बिरारी पातोंदा भिका पाटील निसर्डी रणजितसिंग पाटील कळमसरे रवींद्र पाटील कोंढावळ योगेश पाटील पिंपटे बुद्रुक या कार्यकर्त्यांची नावं पाठवली आहेत सध्या यांची चारित्र पडताळणी सुरू आहे दोन्ही गटांकडून पाठवलेल्या यादीतील कोणते नावं पक्षश्रेष्ठी फायनल करतात की दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ याप्रमाणे शासकीयच प्रशासक कायम ठेवतात याकडे आता लक्ष लागलं आहे असे असले तरी आंबनेर भाजपात सारे काही आलबेल नाही दोन हजार एकोणावीसमध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकारच्या काळात तालुक्यातील भाजप कमकूत झाला होता मात्र सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे ताई नेहमीप्रमाणे तालुका पिंजून काढते तर दादांचा मुंबई भाय आंबनेर असा प्रवास सुरू आहे आगामी काळात पक्षश्रेष्ठी कोणाला बळ देतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वाघांचे तिकीट कापून दोन्ही दादांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे वाघ समर्थक तेव्हापासून नाराज आहेत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी जवळीक असणारे दादांचे सत्तांतर झाल्यानंतर पक्षात वजन वाढले आहे त्यामुळे वाघांचा गट अस्वस्थ आहे मात्र भाजपाचा कार्यकर्ता कोणासोबत आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे ताई आणि दादांच्या वर्चस्वाच्या लढाईत पक्षाचं नुकसान तर होणार नाही हे देखील पक्षश्रेष्ठी पातील यात शंका नाही मात्र वाघांवर अन्याय झालास एक मोठा गट पक्षातून बाहेर पडेल अशी खदखत सध्या तरी जाणवत आहे